चार आज महाराष्ट्र दिन आहे। मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा हा माझा श्री महाराष्ट्र देशा। आपल्या महाराष्ट्राला प्रणाम करण्यासाठी ही वज्रमूठ सभा आहे। सभा प्रचंड आहे। जेवढी सभा इथे गच्च भरली आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक संपूर्ण बीकेसीच्या भोवती उभी आहेत। आज सकाळीच मी ऐकत होतो भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले एक नेते सांगत होते की मुंबईतल्या सगळ्यात लहान मैदानावर सगळ्यात वज्रमूठ सगळ्यात लहान सभा होते। त्याला मी सांगू इच्छितो तुझे डोळे चिनी आहेत चिनी असे बारीक। अरे येऊन पहा ही काय ताकद आहे। या सभेने एक निकाल दिलेला आहे। मुंबई महाराष्ट्राची मराठी माणसाची मुंबई आमच्या बापाची। काल इकडे देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते। आता आहेत का नाही मला माहीत नाही। बहुतेक सभेत येऊन बसले असतील सभा पाहायला। पहा ही ताकद पहा ही निष्ठा पहा आणि आमची वज्रमुठी पहा। हम सब एक है और एक रहेंगे। अजित दादा बसलेले आहेत। दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे। सकाळपासून एकच दादा येणार ना दादा येणार ना। आम्ही म्हणतो दादा येणार दादा बोलणार आणि दादा जिंकणार। मगाशी आदित्य ठाकरे बोलले आदित्य ठाकरे आले आदित्य ठाकरे बोलले आणि आदित्य ठाकरे जिंकून गेले सभेला। काल आणखीन एक इव्हेंट झाला या देशामध्ये मन की बात। काय असतं हो मन की बात? माधुरी दीक्षित ऐकते कुठेतरी गर्दीमध्ये। हे सगळे ऍक्टर कॅरेक्टर या देशाचा एकमेव पंतप्रधान मी पाहिला जो 9 वर्ष फक्त मन की बात करतोय काम की बात करत नाही। अरे काम की बात करा जनतेची बात करा काम की बात नाही मन की बात। पण महाराष्ट्राची वज्रमूठ सभा यापुढे फक्त काम की बात करेल। आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं कारस्थान पुन्हा एकदा दिल्लीच्या पातळीवर सुरू झालेलं आहे। मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची कमजोर करायची अशा प्रकारचं षडयंत्र रचलं जात आहे आणि त्यासाठी शिवसेनेवरती हल्ला केला शिवसेनेवरती घाव घातला। जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे तोपर्यंत आपल्याला मुंबईचा लचका तोडता येणार नाही ही भीती दिल्लेश्वरांना होती आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला। पण तुम्ही कितीही लांडगे तोड केलीत तरी ही शिवसेना या मुंबईत महाराष्ट्रामध्ये पाय रोवून उभे राहील आणि तुमचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही। कारण आता शिवसेनेबरोबर काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे मुस्लिम समाज आहे दलित बांधव आहेत। आज काय चाललंय? मगाशी जितेंद्र आव्हाड आपण बोललात विरोधामध्ये बोललं की आत टाका काही परखडपणे बोललं की आत टाका सत्य बोललं की आत टाका आंदोलन केलं की आत टाका। या व्यासपीठावर
तीन नेते आहेत, अनिलजी देशमुख आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत आणि मी आहे. आम्ही आज जाऊन आलो तुमच्या बापाला घाबरत नाही. आता काय तुम्ही आमचे करणार आहात? आता मी बोललं बरोबर नाही. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे चोर, लफंगे, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, देशद्रोही, देश लुटणारे, बँका लुटणारे, हे तुमच्या वॉशिंग मशीनमधून टाकायचे, स्वच्छ करायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे. पूर्वी आजही एक आपल्यामध्ये हिंदी भाषेमध्ये म्हण आहे, सुबह का भुला जब शाम को घर लौटता है तो उसे भुला नहीं कहते. आज काय आहे? सुबह का भ्रष्टाचारी, देशद्रोही, गद्दार जब भाजप में शामिल होता है तो उसे गद्दार और भ्रष्टाचारी नहीं कहते, देशभक्त कहते हैं. अशा बोगस देशभक्तांची फौज घेऊन हे आमच्या विरुद्ध लढायला आलेले आहेत, पण तुम्हाला आमच्याशी लढता येणार नाही. ही वज्रमूठ जशी समोर आहे तशी वज्रमूठ या व्यासपीठावर सुद्धा आहे. आणि ही वज्रमूठ नसून या महाराष्ट्राचं, देशाचं हे मजबूत असं मनगट आहे. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा असं सांगणारी वज्रमूठ आहे. आणि वज्रमूठ अशीच राहील, महाराष्ट्रात राहील, दिल्लीत राहील, सर्वत्र राहील. आणि आपण हेच लक्षात ठेवायचं आहे, 2024 साली महाराष्ट्रात आणि देशामध्ये हीच वज्रमूठ सत्तेवर येईल, इतकंच मी आज सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं. हम तुम्हारे साथ हैं.